नमस्कार, रोकठोक बोला पर स्वागत प्रेक्षकों में डॉक्टर उदय निरगुडकर। बेस्ट केवळ नावच नाही तर एकेकाळी तसा लौकिक असला मुंबई महापालिकेचा हा उपक्रम, पण बेस्ट असूनही आज हा उपक्रम संकटात सापडलाय। त्यातल्या त्यात विद्युत विभाग कसा बसा आपला डोलारा टिकवून आहे। टाटाकडून वीज विकत घ्यायची आणि मुंबईतल्या शहरातल्या ग्राहकांना ती पुरवायची, त्यातून थोडाफार नफा कमवायचा, हे अजूनही सुरू आहे। पण बेस्टच्या परिवहन भागाचं चाक मात्र कधी पंक्चर झालंय। सुमारे 3,770 बेस्ट बसेस मधून दरवर्षी तब्बल 27 लाख प्रवासी मुंबईकर प्रवास करतात। 5-6 वर्षापूर्वी हा आकडा 42 लाखांहून अधिक होता। मेट्रो आणि मोनो रेल्वे सुरू काय झाली आणि बेस्टची संख्या तब्बल निम्म्यावर आली। खासगी वाहनांची वाढलेली संख्या, ओला उबेर सारख्या टॅक्सी सेवा यांचा फटका बेस्टला बसला। एकीकडे इंधनाचे दर वाढले, दुसरीकडे राजकीय दबावामुळे तिकिटांचे दर वाढवण्यावर वारंवार मर्यादा घालण्यात येत आहेत। 6,000 कोटींचं उत्पन्न आणि 6,500 कोटींचा खर्च, हा आहे बेस्टचा आर्थिक ताळेबंद। बेस्टचा संचित तोटा 1,000 कोटींच्या घरात पोहोचला आहे। आपल्या 42,000 कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आता बेस्टवर आली आहे। मार्चचे 17 दिवस उलटले, अजूनही फेब्रुवारी महिन्याचा पगार झालेला नाही। महापालिकेकडून म्हणजेच मुंबई महापालिकेकडून 1,600 कोटी रुपये आणि बँकांकडून 975 कोटी इतकं कर्ज बेस्टनं घेतलं। वर्षागणिक बेस्टचं चाक तोट्याच्या गाळात अधिकारी वृत्तात चाललंय। अशा बिकट आर्थिक संकटातून बेस्टला बाहेर काढता येईल का? 37,000 कोटींचं बजेट असलेली मुंबई महापालिका आपल्या उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचे पगार काढू शकत नाही, या नामुष्कीला जबाबदार कोण? बेस्टची परिवहन सेवा नेमकी डबघाईला आल्या का? आर्थिक अनागोंदीमुळं, बेपरमाईमुळं की बेशिस्तीमुळं? मेट्रो, मोनो आणि उबेर ओलाच्या स्पर्धेत बेस्ट टिकाव धरू शकेल का? मुंबई महापालिकेत सामावून घेतल्यानं बेस्टचा प्रश्न सुटणार आहे का? पूर्वी बेस्टचे कर्मचारी असलेले शिवसेना नगरसेवक अनिल कोकीळ आता बेस्टचे चेअरमन झालेत। तोट्यात सुरू असलेल्या बेस्टला ते संजीवनी देऊ शकतील का? बेस्टची प्रवासी सेवा फायद्यात आणण्याकरता त्यांच्याकडे नेमका काय रोडमॅप आहे? आणि किमान दर महिन्याला बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर व्हावा यासाठी ते आणखीन काय उपाय योजणार आहेत? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात। बेस्ट असूनही संकटात। नमस्कार, बेस्ट असूनही संकटात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा खास रिपोर्ट। बेस्ट कर्मचारीच असणारे शिवसेनेचे अनिल कोकीळ बिनविरोध बेस्ट समितीवर अध्यक्ष म्हणून निवडले गेले। या पहिल्याच बैठकीत भाजपा आणि काँग्रेसनं बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा लावून धरला तेव्हा अनिल कोकीळ यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन होत नाही तोपर्यंत सत्कार आणि बेस्ट न दिलेली गाडी स्वीकारणार नसल्याचा निर्धार केला। पण अवघ्या अर्ध्या तासातच त्यांनी बेस्ट भवनातच सेनेतर्फे आयोजित केलेल्या जंगी कार्यक्रमात सत्कारावर सत्कार स्वीकारले। विसर नाही पडला, सत्कार स्वीकारणार नाही असं मी सांगितलं, ते प्रेमापोटी आणतायत। मी आता उद्यापासून सगळ्या डेपोमध्ये माझे सत्कार समारंभ सोहळे सुरू केलेले होते। मी त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कुठलाही शाल श्रीफळ सत्कारला कुठल्या कार्यक्रमाला जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा सन्मान आणि पेढे वगैरे मी खाणार नाही। एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून मुंबईकरांना पेंग्विन दर्शन घडवलं जाणार आहे, तर दुसरीकडे बीएमसीचाच उपक्रम असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना मात्र वेतनाविना राहावं लागत असल्याचा मुद्दा भाजपनं उपस्थित केलाय। कर्ज काढून पगार देण्याची वेळ बेस्टवर आली आहे। मुंबई महापालिकेची तिजोरी 1,000 कोटींनी भरली असताना केवळ 84 कोटी रुपयांविना 42,000 बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार रखडले। महानगरपालिका के पास 61,000 करोड फिक्स डिपॉझिट में पड़ा है और उसमें 4,500 करोड हमको व्याज मिलता है, तो आप दीजिए ना 200 करोड रुपया, आप BST को दीजिए 200 करोड रुपया, क्यों नहीं देना चाहिए? अगर 24 तारीख तक अगर कर्मचारी को अगर आप वेतन देने की बात करेंगे तो मुझे लगता है कि आने वाले दिनों पर ट्रांसपोर्ट सिस्टम कहीं ना कहीं कोलैप्स हो जाएगा और उसका जो पूरा जिम्मेदारी जो है ये पूरा जिम्मेदारी एडमिनिस्ट्रेशन, शिवसेना और साथ में BJP पर होगा, मैं ऐसा यहाँ पर बोलना चाहता हूँ। धक्कादायक विधान माननीय महाव्यवस्थापकांनी केलं ते म्हणजे 24 तारखेला त्यांना समजेल की तो पगार त्या दिवशी देता येईल किंवा नाही, म्हणजेच पुढचा गुढीपाडवा सुद्धा, नवीन वर्षाचा सण सुद्धा कदाचित
बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचा नीट होऊ शकणार नाही असं आज एकंदरीत चित्र दिसतंय आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने ही भूमिका मांडली की कर्मचाऱ्यांचा पगार हा झालाच पाहिजे. बेस्टच्या आर्थिक परिस्थितीवर एक नजर टाकूया. बेस्टचं वार्षिक उत्पन्न 486 कोटी आणि बेस्टचा खर्च 688 कोटी. बेस्टनं 1600 कोटी रुपये कर्ज बीएमसी कडून घेतलंय. बँकांचं 975 कोटींचं कर्ज बाकी आहे. बेस्टला कर्मचाऱ्यांच्या पगारावर महिन्याला 84 कोटी 36 लाख रुपये खर्च करावे लागतात. कर्ज काढून पगार भागवण्याची वेळ बेस्टवर आली आहे. आता कोर्टात जाऊन बेस्टनं 25 तारखेपर्यंत फेब्रुवारीचे वेतन देण्याची मुदत घेतली आहे. त्यामुळे 24 तारखेला पगार होईल असं महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केलंय. फेब्रुवारीचा पगार कर्मचाऱ्यांना मिळेलही, पण ही वरवरची मलमपट्टी आणखी किती दिवस करणार हा खरा प्रश्न आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. बेस्ट असूनही संकटात या विषयावरचा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत बेस्ट समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल कोकिळ. अनिल कोकिळ, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य. सुनील गणाचार्य, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे गटनेते आणि बेस्ट समितीचे सदस्य रवी राजा. काँग्रेस भाजप हे जसे आहेत तसेच शिवसेनेचे अनिल कोकिळ जे बेस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत ते देखील आपल्या बरोबर आहेत. सुरुवात अनिल कोकिळ यांच्यापासून करूया. त्याबद्दल अभिनंदन. आपण बेस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या मुहूर्तालाच 17 दिवस कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही आहे. आपण स्वतः बेस्टचे कर्मचारी राहिलेला आहात. एक कर्मचारी एका व्यवस्थेचा प्रमुख होतो, त्याच व्यवस्थेचा प्रमुख होतो असं फार क्वचित दिसतं. ते भाग्य आपल्याला लाभलं, परंतु मुहूर्तालाच 17 दिवस पगार होऊ शकत नाही. त्यानंतर आपण सांगितलं की जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत आपण कुठलाही स्वीकार शुभेच्छांचा आणि पुष्पगुच्छांचा करणार नाही. आता मला एक कळत नाही आहे की याबद्दल आपलं कौतुक करायचं की अजून काही दिवस पगार नाही झाले तर आपण कसे राहणार असा प्रश्न विचारायचा आहे. का एक महिन्याचा पगार भागवाल, मग पुन्हा पुढच्या महिन्याचं काय, मग दरम्यानच्या काळात आपण सत्कार स्वीकारले त्याचं काय करायचं, असे अनेक प्रसंग, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आहेत. मला सांगा आपलं काय उत्तर आहे. आपली भावना सच्ची आहे, त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे, त्याचा आदर करतो, परंतु निव्वळ भावनेच्या आधारावर बेस्टचा आजचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवता येणार आहे का? अनिल कोकिळ, नमस्कार. प्रथम आपण माझं अभिनंदन केलं त्याबद्दल आपणास धन्यवाद. शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने मला बेस्ट समितीचं अध्यक्षपद मिळालं. एक आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य कर्मचारी कामगार म्हणून काम करत असताना त्याला थेट बेस्ट समितीचा अध्यक्ष बनवणं हे माझ्यावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि विश्वासाने जबाबदारी टाकलेली आहे. ही जबाबदारी पूर्ण पाडण्यासाठी मला अगोदर माहिती होतं की पगार होत नाही आहेत म्हणून, पण ज्यावेळेला अध्यक्षपदाची सूत्रं मी स्वीकारली त्यावेळेला माझ्या पहिल्याच भाषणामध्ये मी सांगितलं की प्रथम प्रायोरिटी म्हणजे प्रथम मी प्रेफरन्स देणार आहे ते कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवरती होण्यासाठी. हे मी प्रथमच सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टीने माझी पावलं सुरुवात करीत आहे आणि त्या संदर्भात माझी पुढील प्रशासनाबरोबर त्या संदर्भात चर्चा चालू आहे. आणि त्या संदर्भात अनिल कोकिळ जे मी बोललो तेच तुम्ही बोलताय की जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही. मुद्दा असा आहे की असे किती दिवस आपण सत्कार न स्वीकारता राहणार, क्रमांक एक. आणि उद्या कदाचित कर्ज जर मंजूर झालं तर आपण पगार करालही, मग पुन्हा पुढल्या आठवड्यात पुढल्या महिन्यामध्ये तीच बॉम्ब. बेस्टचा प्रॉब्लेम हा महिन्यानुमहिन्याचा नाही आहे. आज आपण पगार द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत ही परिस्थिती आली आहे. हे जर असं चालू राहिलं तर 1.5-2 वर्षामध्ये पगार सोडा तुम्हाला कोणीही कर्ज द्यायलासुद्धा तयार होणार नाही अशी परिस्थिती येईल, तेव्हा आपण काय करणार आहात? अनिल कोके, निरगुडकर साहेब, आपण आता अतिशय चांगला मुद्दा मांडलात, तुम्ही सांगितलं. मी पुन्हा एकदा तेच सांगतोय की जर का याच उपक्रमामध्ये मी काम केलेलं आहे तर त्याच्या संदर्भात मी अतिशय त्या तळमळीने मी सांगतोय की कर्मचाऱ्यांचे पगार व्हायलाच पाहिजेत. आणि ह्या संदर्भामध्ये उद्या सन्माननीय महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष, महापालिकेचे आयुक्त
आणि बेस्टचे महाव्यवस्थापक आणि सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या यांची संयुक्त बैठक घेण्याच्या बाबत पक्षप्रमुखांनी याचे आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये उद्या आम्ही बैठक घेतोय. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या वेतनासाठी कर्मचाऱ्यांच्या या वेतनासंदर्भात अतिशय गंभीर आहेत आणि त्यांनी हा प्रश्न आम्हाला तातडीने सोडवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि त्या संदर्भात उद्या त्या बैठकीमध्ये निश्चित तोडगा निघेल असं माझं मी स्पष्ट मत आहे. तुमच्या या सगळ्या निवेदनातून फक्त दोन मुद्दे समोर आले, ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी हा प्रश्न ताबडतोब सोडवायला सांगितलेला आहे. प्रश्नच असा आहे की त्यांनी आदेश नाही दिले तरी सोडवायलाच पाहिजे, याचं कारण कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही, त्याचबरोबर बेस्टच्या अस्तित्वाचा कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी असण्याचा हा सगळाच प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण तोटा प्रचंड वाढतो आहे, त्याहीपेक्षा तोटा वाढत राहणार आहे हा धोका आहे. याच्यावर आपण काय उपाय शोधणार आहात? कॉस्मेटिकचे दिवस गेले, आता सर्जरीची गरज आहे. आपण सांगितलं आहे त्याबद्दल मी त्यांचा तुमचा आदर ठेवून मी माझं मत व्यक्त करेन की कालच मी अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतलेली आहेत. प्रशासनाची संपूर्ण माहिती किंबहुना प्रशासनाने कर्ज कुठून काढतायत, काय करतायत, कशा करतायत, ही परिस्थिती का उद्भवलेली आहे, माझ्या एकंदर माहितीप्रमाणे किंवा मी जे पाहतो आहे त्याच्याप्रमाणे गेल्या 8-10 दिवसापूर्वीपर्यंत या भारतीय जनता पार्टीचेच अध्यक्ष त्या बेस समितीच्या याच्यावरती होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासन, मगाशी तुमच्या निवेदनात तुम्ही सांगितलं की प्रशासन या कर्मचाऱ्यांचा पगार का देऊ शकलं नाही, हा एक गंभीर प्रश्न आहे. माननीय महाव्यवस्थापकांची जबाबदारी होती की त्यांचं पूर्वीच नियोजन करून ठेवायला पाहिजे होतं, ही वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती. याबाबत निश्चितच आम्ही उद्याच्या बैठकीमध्ये याचा उहापोह केला जाईल. तुम्ही आत्ता एक मुद्दा मांडलाय, तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आत्तापर्यंत होते ते अध्यक्ष, माझी माहिती जर बरोबर असेल तर 3 वर्ष तुम्हाला आणि 1 वर्ष भाजपला असे होते. गेले 20-25 वर्ष आपली तिकडे सत्ता आहे, म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला 3 किंवा 4 वेळा जास्तीत जास्त 5 वेळा अध्यक्षपद मिळालं असेल. बाकी 15-20 वर्ष आपल्याकडेच अध्यक्षपद होतं, तरी देखील या परिस्थितीला आपण भाजपच्या मागच्या वर्षीच्या अध्यक्षाला जबाबदार धरणार? आज साहेब वेतन आपल्याला कमी पडतं आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकत नाही हा मुद्दा आहे. ह्याच्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. हा गेल्या वर्षभरामध्ये जे काही मागणी केलेली असेल किंबहुना जे काही तरतूद करणं आवश्यक होतं कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ते करण्यात आली असती तर आजची ही वेळ आली नसती असं माझं स्पष्ट मत आहे. सुनील गणाचार्य, तुम्हाला तरतूद साधी करायला जमलं नाही, तुम्हाला काय जमणार आहे आता? मग नाही ना, अशातला भाग नाही. श्री अनिल कोकीळ हे नवीनच अध्यक्ष झाले, त्यामुळे कदाचित त्यांना BST-च्या कामकाजाची माहिती नसेल. कर्मचारी आहेत किंवा ते कर्मचारी आहेत, त्यांना कारभार माहिती आहे म्हणूनच नेमलं गेलंय. कारभार त्यांना त्यांच्या कामाच्या बद्दलचा माहिती असावं, पण BST-चं एकंदरीत कामाची जी पद्धत आहे त्याबद्दल त्यांचा अनुभव फारच कमी असेल असो. परंतु आज जो काय आरोप त्यांनी केला की मागच्या वर्षी भाजपचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ही सगळी तरतूद करायला पाहिजे होती, तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये होत असते. अर्थसंकल्प हा ऑक्टोबर महिन्यामध्ये सादर करणं ही बेस्ट प्रशासनाची जबाबदारी असते आणि त्याला 30 नोव्हेंबरच्या आत तो मंजूर करणं ही सर्व सदस्यांची खरी म्हणजे जबाबदारी असते. त्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे फक्त 2 सदस्य हे त्या समितीमध्ये असायचे आणि शिवसेनेचे 7 सदस्य त्या समितीमध्ये असायचे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष पक्ष बसल्यानंतर शिवसेनेच्या 7, कारण त्यावेळेला युती होती, ह्या सगळ्यांनी मिळून तो अर्थसंकल्प सादर करायला. परिस्थितीला जर कोण गुन्हेगार असेल तर आम्ही कमी गुन्हेगार आणि ते जास्त गुन्हेगार असेल, विचित्र लॉजिक आपण म्हणतोय. अशातला भाग नाही, विचित्र लॉजिकचा हा प्रकार नाही. लॉजिक त्याच्या मागे असं आहे की प्रशासनाने मांडलेला जो अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवणं किंवा त्यामध्ये काही भर घालणं हे समिती सदस्यांचं काम असतं आणि त्या जी दुरुस्ती सुचवली होती त्याप्रमाणे अर्थसंकल्प मंजूर करून दिला होता. तुम्हाला ही एक आश्चर्यकारक बाब मी प्रथमच ह्या BST-च्या उपक्रमामध्ये अशी झाली की BST-ने मंजूर केलेला अर्थसंकल्प ज्यावेळेला स्थायी समितीकडे पाठवण्यात आला त्यावेळेला स्थायी समितीने तो फेटाळला. खरं म्हणजे त्यांना तो अधिकार कोण होता? स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे हे स्थायी हे BST समितीचे पदसिद्ध सदस्य असतात आणि ते त्या कमिटीमध्ये असताना सुद्धा मंजूर झालेला अर्थसंकल्प हा खरं म्हणजे त्यांचा अर्थसंकल्प असतो आणि स्वतःच मंजूर केलेला अर्थसंकल्प पुन्हा पाठवणं BST-कडे हे इतिहासात घडलं नव्हतं ते झालं आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. अनिल कोकीळ, तुम्ही 1 वर्ष त्यांच्याकडे होतं, त्यांच्याकडे बॉल टोलला होता, त्यांनी तो पुन्हा तुमच्याकडे टोलवला आहे. या टोलवाटोलीत मला एक कळत नाही आहे, ज्यांच्या घरात 17 दिवस घरभाड्याचा हप्ता जाऊ शकलेला नाही, ज्यांच्या मुलांच्या फिया गेलेल्या नाहीत,
ज्यांना कुठले खर्च करायचे होते ते खर्च करता आलेले नाहीत, कोणाच्या घरी त्याची पत्नी प्रेग्नंट असू शकते, कोणी घर घेतलेलं आहे त्याचे हप्ते असू शकतात, कोणाला घरचं राशन भरायला खिशात पैसे नाही आहेत, असे बेस्टचे कर्मचारी कसे या फुटबॉलमध्ये जगत असतील याचं मला वैषम्य वाटतंय. अनिल कोकीळ काय उत्तर द्याल? त्यांनी सांगितलं की यशोधर फणसे जबाबदार आहेत. बरोबर आहे, त्यांनी सांगितलं यशोधर फणसे जबाबदार आहेत असं म्हणतात. ते त्यांच्या जागेवर आहेत, ते आता भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून त्या बेस्ट समितीवरती आलेले आहेत. त्यांनी सांगताना सांगितलं की तो अर्थसंकल्प असतो तो ऑक्टोबर महिन्यामध्ये सबमिट केला जातो तयार करून, पण त्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत ते माझे जे सदस्य आहेत सन्माननीय सुनील घनाचार्य ते त्या बेस्ट समितीमध्ये होते ना, त्या बेस्ट समितीमध्ये त्या सदस्य म्हणून काम करत होते. त्यावेळेला त्यांनी त्यांची पण जबाबदारी होती ती, ते आमच्याकडे टोलवू शकत नाहीत ते तसं परिस्थितीमध्ये. आपण जाऊया रवी राजा यांच्याकडे. रवी राजा, दोन सहयोगातले पक्ष एकमेकांशी कसे फुटबॉल करतायत ते बघा, आणि बेस्टचं काय झालंय वर्स्ट ते आपण पाहिलं असेल. हे सगळं लोकांच्या समोर सांगायला किंवा याच्यावर उत्तरं शोधायला, उत्तरं काय म्हणू आपण ज्याला, त्याचा मार्ग द्यायला विरोधकांची जबाबदारी असते. विरोधक कुठे कमी पडले का, आपल्या कारभारावर वचक नाही आहे का, बैठकांमध्ये सभागृहांमध्ये आपण याची काही उपाययोजना सुचवलेली नाही आहे? रवी राजा, सर्वप्रथम मी नमस्कार. मी आपल्याला सांगू इच्छितो की बेस्ट जेव्हा अर्थसंकल्प बेस्ट कमिटीमध्ये आले होते ते बोला कमिटीवर जे मांडले होते. नाही, मला इकडे एको होत आहे. हां बोला. एको होत आहे आणि बेस्ट अर्थसंकल्प आले होते आणि त्यावेळी जेव्हा शिवसेना आणि भाजप एकच पक्ष म्हणून तिकडे बसले होते आणि समोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बसले होते, त्या अर्थसंकल्पाला आम्ही विरोध करून आणि असं सांगितलं आहे की जे अर्थसंकल्प तुम्ही जे मांडलेला आहे ये अर्थसंकल्प मुंबईचे हिताचे नाही आहे आणि खास करून आमचे BST चे हिताचे नाही आहे. आणि आमचे जे भूमिका आम्ही स्पष्ट केलेला आहे. मी एक आपला सांगू इच्छितो की पगार द्यायला अर्थसंकल्पमध्ये हे वारंवार तरतूद होत आहे, हे कारण नवीन नाही आहे. वर्षानुवर्ष पगारचे जे आहे जे आपला एम्प्लॉईजला द्यायचं आहे ते वर्षानुवर्ष तरतूद होत आहे, ते नवीन काय तरतूद करायचा? या जे कारोबार चाललेले आहे बेस्टमध्ये ते पूर्ण कारणभूत जे आहे शिवसेना आणि BJP दोन्ही मिळून जे 20 वर्ष BST अंडरटेकिंगचा जे कारोबार चाललेला आहे. रवी राजा आणि जे आता रवी राजा तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. सांगा. एका अत्यंत महत्त्वाच्या पक्षाचे आपण सदस्य आहात, त्याचबरोबर आज मुंबईमध्ये इतके कोटी लोक राहतात त्यातल्या एखाद्याला आज दोघांनाच हे भाग्य मिळतं की बेस्टच्या समितीवर काम करता येईल. या समितीवर काम केले याचे अध्यक्ष असलेले पुढे अनेक जण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आणि काही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते. आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण जगभर प्रवासी वाहतुकीचा बसचा व्यवसाय कसा चालतो ते, त्याच्यासमोरच्या जगभरातल्या अडचणी, नवीन तंत्रज्ञान, केलेल्या कठोर उपाययोजना याचा अभ्यास करून काही सूचना कराल असं वाटलं होतं. आपण त्यांच्यावर अपयशाचं खापर फोडून, एक लक्षात ठेवा, अपयशाचं खापर रवी राजाच्या डोक्यावर आहे का गणाचार्याच्या डोक्यावर आहे का अनिल कोकीळच्या डोक्यावर आहे याला महत्त्व नाही आहे. सवाल आहे ज्यांच्या घरात आज 17 दिवस चूल पेटताना त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, ज्याच्या खिशात पैसे नसताना त्याला सकाळी बाहेर पडावं लागतंय, वडापाव खाऊन राहावं लागतंय, त्या बेस्टच्या कर्मचाऱ्याचे अश्रू कोण पुसणार, त्याला दिलासा कोण देणार? या महिन्याचा पगार तुम्ही काढाल, सवाल आहे पुढच्या महिन्याचा कसा निघणार? फक्त तरतूद करून, म्हणजे बॉरोइंग फ्रॉम पीटर टू पे जॉन, पीटरकडून घ्यायचं आणि जॉनला द्यायचं, याच्यानं ही समस्या सुटणार नाही आहे. काय सांगाल सुनील घनाचार्य? नाही, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की एखाद्या महिन्याचा पगार ह्या सगळ्या गोष्टीतून होऊ शकतो, परंतु ही जी पुढची समस्या आहे ती कशी सोडवणार यावरती खरोखर विचार व्हायला पाहिजे. 86 कोटी तुमचं उत्पन्न आणि 688 कोटीचा तुमचा खर्च, या महिन्याचा पगार तुम्ही काढाल, पुढच्या महिन्यात काय कराल, त्याच्या पुढच्या महिन्यात काय कराल,
मूलभूत समस्या खूप वेगळी आहे. रवी राजा विरोधकांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं आणि वेधायचं असतं, तर आपल्याला एक प्रकारची क्रेडिबिलिटी आणि विश्वासार्हता मिळते. अन्यथा दोन भांडणाऱ्या सहयोगी पक्षांसारखाच गप्प राहिला विरोधी पक्ष, असं आपलं स्वरूप येतं. बोला. नाही नाही असं नाहीये. गिव्ह मी सोल्युशन रवी राजा, गिव्ह मी सोल्युशन रवी राजा, मला सोल्युशन द्या. काय आहे सोल्युशन? सोल्युशन हे उत्तर नाहीये. कर्ज काढणे हे उत्तर नाही. आता सोल्युशन असा आहे, नाही नाही सोल्युशन मी आता सांगतो आपल्याला. आम्ही वारंवार सोल्युशन दिलेलं आहे. सोल्युशन काय? ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग पूर्ण जगात लॉसमध्ये चालतात. असा कोई अंडरटेकिंग नाही आहे ते ट्रान्सपोर्टचे प्रॉफिटमध्ये चालतात. तर त्यासाठी आम्ही सोल्युशन दिलेलं आहे. आम्ही सांगितलं आहे की आमचे जे पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे महानगरपालिका, महानगरपालिकामध्ये सत्तेवर कोण बसलेलं आहे? GM ने आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनने वारंवार महानगरपालिकामध्ये पत्र लिहिलेलं आहे की आम्हाला मदत करा. गेले वर्ष 1000 कोटीच्या मदतसाठी महानगरपालिकामध्ये सांगितलं आहे. आणि बेस्ट चेअरमॅन राज्य सरकारमध्ये चीफ मिनिस्टरला भेटून, ते भाजपचे चेअरमॅन होते, चीफ मिनिस्टरला भेटून 3000 कोटीचे अनुदान द्या असं सांगितलं आहे. आज महानगरपालिकाचा कर्तव्य आहे की बेस्टला अनुदान द्यायला पाहिजे, त्याला एक फंड वेगळा द्यायला पाहिजे, ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगला वाचायला पाहिजे. तो महानगरपालिकामध्ये वर्षानुवर्ष 500 कोटी द्यायला पाहिजे. राजा रवी राजा, शिवसेना आणि बीजेपी रवी राजा, साधी एक बोटभर असलेली ओला आणि उबेर काय चालू झाली. आणि आम्ही आज 42 लाख प्रवासी जे रोज आम्ही प्रवास करायचो ते 27 लाखावर येऊन पोहोचलो. उद्या जर खरोखरच राज्य शासन एफिशियंट झालं, उद्या जर राज्य शासन खरोखरच एफिशियंट झालं, कार्यतत्पर झालं, आणि दहिसर ते DNA नगर, दहिसर ते अंधेरी, त्याच्यानंतर वांद्रे ते अंधेरी, मानखुर्द ते अंधेरी, ठाणे वडाळा घाटकोपर कासार वडोली पुढे आणि ठाणे भिवंडी कल्याण, हे जर सगळं त्यांनी खरोखरच करून दाखवलं तर मला सांगा तुमच्याकडे लाखभर तरी प्रवासी उरतील अशी अवस्था येईल का? कर्मचारी जास्त आणि प्रवासी कमी अशी अवस्था येईल? याच्यावर उपाययोजना शोधायला पाहिजे. बघूया या धोरणांना याची काही जाणीव आहे का? एक वेळ झाला का ब्रेकची? कुठे जाऊ नका. पात्र G24 आज आपण पाहताय बेस्ट असूनही संकटात. नमस्कार. बेस्ट असुरी संकटात या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहतोय. तुमच्या आमच्या जीवनाला एक प्रकारे आधार असणारी, आपली लाईफ लाईन असणारी बेस्ट सेवा, इतकी प्रचंड त्याचं व्यवस्थापन कोसळलं आहे की आज 17 दिवस झाले तरी कर्मचाऱ्यांना पगार नाही. या महिन्यातला पगार कदाचित उद्या अनिल कोकिळ तुम्हाला मिळवून देतील, परंतु यानंतरचे पगार कसे करायचे हा खरा सवाल आणि आव्हान अनिल कोकिळ यांच्याबरोबर असणार आहे. रवी राजा, अनिल कोकिळ आणि सुनील गणाचार्य आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होत आहेत. प्रेक्षको, इतके प्रचंड मोठे किचकट कायदे या बेस्टच्या व्यवस्थेला आहेत. एकेकाळी 2010-11 42 लाख प्रवासी, आज प्रवासी संख्या 27 लाख खाली आली. मेट्रो 10% नाही झाली तर ही अवस्था आहे. उद्या मेट्रो 30-40% पुढच्या 3-4 वर्षात होईल तेव्हा बेस्टचं काय होईल? पूर्वी एका बसमागे 11 कर्मचारी होते, तो आकडा आता 8 आला आहे. याच्यापेक्षा जर अधिक खाली आला तर कदाचित सेवेवर परिणाम होईल. प्रत्येक नगरसेवकानं आपापल्या भागात बस सेवा असलीच पाहिजे म्हणून प्रेशर टाकून आपापल्या भागात तोट्यात चालणाऱ्या अनेक सेवा आम्ही चालू केल्या. कर्मचाऱ्यांची कपात आज जर केली नाही हे अप्रिय वाटेल, ऐकणाऱ्यांच्या छातीत धडकी भरवेल, परंतु आज जर कर्मचाऱ्यांची काही कपात केली नाही आणि कपात करून त्यांना रिट्रेन करून नवीन स्किलसेट देऊन दुसरीकडे सामावून घेऊन त्यांना वाऱ्यावर न सोडता जर आज केलं नाही परंतु बेसमध्येच जर त्यांना ठेवलं तर उद्या सगळ्यांच्याच आयुष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. सुनील गणाचार्य, समस्या भरपूर सांगून झाल्या, एकमेकांवर ढकलन पूर्णपणे झालं. तुम्ही अध्यक्ष होतात का, ते अध्यक्ष होते का, हे दोघं अध्यक्ष होते, रविराजा म्हणतात त्यापणे, आम्हाला त्याच्यात रस नाही. दिस इज द गिव्हन सिच्युएशन, उत्तर काय द्याल, सोल्युशन काय द्याल? अगदी बरोबर आहे, कारण की तुम्ही म्हटलं मगाशी त्याप्रमाणे 1 महिन्याचा पगार होईल, पण ती ही BST कायम चालण्यासाठीच्या तरतुदी काय करता येईल ह्याविषयीच खरं म्हणजे आपल्याला आज चर्चा करायला हवी. BST मध्ये एक BR Act नावाचा कायदा लागू आहे आणि त्या कायद्यामुळे BST मध्ये अनेक ज्या काही सुधारणा करू इच्छिते BST त्या होण्यासही सुद्धा अडचणी येतात.
BST ला अनेक खर्च करावे लागतात वेगवेगळे, त्या खर्चावरती जर मर्यादा जर BST आणू शकली तर कदाचित हा जो खर्चाचा आणि उत्पन्न मर्यादा कशी आणणार, कर्मचारी जर कमी करायला गेला तर शशांकराव उभे राहतील आणि पॉप्युलर मत त्यांना मिळणार आहे. खरं म्हणजे शशांकराव खरं ह्या चर्चेत सहभागी झाले असते तर अधिक आम्ही त्याला बोलवलं होतं या चर्चेत सहभागी होण्याकरता. नाही कारण आत्ता जे आम्ही सोल्युशन सुचवणार आहोत प्रेक्षक आहोत ती कदाचित आत्ता तात्पुरती अप्रिय वाटतील, परंतु लॉंग टर्म सोल्युशन म्हणून दीर्घकालीन म्हणून त्याच उत्तरांकडे आपल्याला प्रवास करावा लागणार आहे. BST चा गेल्या 10-11 वर्षाचा प्रवास बघितला तर त्याच्यामुळे ही परिस्थिती आता इथपर्यंत आली आहे की 1000 कोटी रुपयाची तूट आपल्या परिवहन विभागाला आहे. ही तूट भरून काढायची कशी याच्याबद्दल प्रशासनाकडे कुठलेही मार्ग नाही आहेत. आता याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वापरण्याची खरं म्हणजे ती राजकीय इच्छाशक्ती ज्यांच्याकडे आहे असा मला पूर्ण विश्वास आहे. ते अनिल कोकिळ आपल्या बरोबर. अनिल कोकिळ, 3 गोष्टी सुचवण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर आपली मतं आणि आपण नेमकं काय करणार आहात ते कळू द्या. एक म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातच बेस्टचा अर्थसंकल्प समाविष्ट करावा अशी एक सूचना. अर्थात हा सगळा कागदांवरचा खेळ असेल त्याच्यामुळे मूळ समस्येला उत्तर कसं मिळणार आहे मला माहिती नाही, आपण समजावून सांगा. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जागा मोक्याचे भूखंड आपल्याकडे आहेत, त्या जागांचा आत्ता वापर होतोय, त्याचा जर व्यावसायिकरणासाठी कमर्शियल यूजसाठी जर काही वापर करता आला तर त्यातून काही निधी उभा राहू शकतो. आणि तिसरं म्हणजे खर्च कपात कसा करणार, कारण ही अत्यंत अप्रिय गोष्ट असते, कामाच्या सवयी लागलेल्या असतात, त्या सवयी कमी करणं, कर्मचारी कपात करणं किंवा इतर काही मार्गाने खर्च कमी करणं हे खूप कठीण गोष्ट असते. खर्च वाढणं फार सोपं असतं, कमी करणं फार कठीण आहे, कारण यापुढे तुमचं उत्पन्न वाढणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तोट्यातले मार्ग आपण बंद करणार का, आणि गेले अनेक वर्ष तिकीट दर न वाढवण्याचं जे धोरण होतं त्यावर कुणीतरी वाईटपणा घ्यायला पाहिजे. अनिल कोकिळ, तुम्ही तो वाईटपणा घेणार का आणि बोल्डपणे सांगणार का की हो यावेळी तिकीट वाढ ही अपरिहार्य आहे. टफ सिच्युएशन नीड्स टफ पीपल. अनिल कोकिळ, आर यू टफ गाय, टेल मी. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे मी एक कर्मचारी म्हणून 32 वर्ष ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेलं आहे आणि जेव्हा संधी मला मिळते तेव्हा कर्मचाऱ्यांसाठी आणि या बेस्ट उपक्रमाची जी माझी नाळ जोडली गेलेली आहे त्यासाठी निश्चितपणे भरीव काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि आत्ताच तुम्ही सांगितलेले जे 3 पर्याय सांगितले आहेत सन्माननीय समिती सदस्य गणाचार्य यांनी सांगितलं होतं की गेल्या वर्षी जी मागणी केलेली होती राज्य सरकारकडे 3000 कोटीची ते अजूनपर्यंत राज्य सरकार त्याच्यासाठी पॉझिटिव्ह अजून आम्हाला काही उत्तर देत नाही आहे. हे अतिशय चुकीची बाब असून ज्या संदर्भात पहिलं पगार मिळणं ह्याला पहिलं प्राधान्य देऊ. आणि उद्या जी गटनेत्यांची आणि याची बैठक लावलेली आहे महाव्यवस्थापक आणि आयुक्तांची त्याच्यामध्ये सन्माननीय माननीय उद्धवजी ठाकरे मार्गदर्शक आमचे पक्षप्रमुख त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणे काहीतरी तोडगा काढू आम्हाला विश्वास आहे. अनिल कोकिळ, तुम्ही मगाशी 3 नाव घेतलंय, पक्षप्रमुखांचं नाव घेऊन जर हा प्रश्न सुटत असता तर आपण सगळ्यांनी जपमाळ घेऊन पक्षप्रमुखांचं नाव घेतलं असतं आणि प्रश्न सुटला असता. हा प्रश्न असा सुटला नाहीये. मी तुम्हाला तीन मार्ग सांगितले आणि सांगितलं यातला कुठला मार्ग आपण किंवा हे तिन्ही मार्ग आपण अवलंबणार आहात का, येस ऑर नो, त्यापेक्षा वेगळा मार्ग आहे तुमच्याकडे त्या तिन्ही मार्गाच्या संदर्भात. साहेब मी अजूनही सांगतो तुम्हाला की त्या तिन्ही मार्गाच्या अवलंबण्यासंदर्भात ह्याच्यापेक्षाही अनेक मार्ग आहेत पण त्याच्या संदर्भात मी कालच सूत्र हातात घेतलेली आहेत. अजूनपर्यंत महाव्यवस्थापक आणि बाकीचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी अजून चर्चा झालेली नाही. तोपर्यंत मी सांगणं म्हणजे अतिशयोक्ती होईल असं मला वाटतं. मला थोडा वेळ देणं महत्त्वाचं आहे. माझी इच्छाशक्ती आहे, कर्मचाऱ्यांच्या बरोबर आहे. मला उद्धवजी ठाकरेंचं मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या वर्षामध्ये निश्चित याच्यामध्ये मार्ग निघेल. रवी राजा आपण काय मार्ग सुचवाल मुंबई महानगरपालिकेत अर्थसंकल्प समाविष्ट केल्याने बेस वाचू शकेल का, लो कॉस्ट कर्ज कुठून उपलब्ध राहू शकतं का, आपण काय सुचवाल? नो, इट्स नॉट क्वेश्चन ऑफ लो कॉस्ट. इट शुड दे शुड गिव्ह मनी टू द ट्रान्सपोर्ट BST ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग. मी आपल्याला सांगू इच्छितो, चेअरमॅन नवीन आहे, मी काल त्याने आपला पदभार सांभाळले. सुनील गणाचार्य तिकडे 12-13 वर्ष कमिटीवर आहे, मी स्वतः 18 वर्ष आहे. मला विचारा तुम्ही, मी सांगतो काय करायचं. एक असं आहे की गेले वर्ष हे जे जागाच्या जे आपण सांगितले आहे डेपोच्या फर्स्ट आपण कमर्शलायझेशन करायला पाहिजे. आता
3-4 महिन्यापूर्वी एक PWC कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे. त्याला आम्हाला जे डेपो आहे, हाऊसिंग कॉलनी आहे, त्याला आम्ही कसं बेस्ट कमर्शलायझेशन करायला पाहिजे, वाणिज्यीकरण कसं करायला पाहिजे, त्याचे आम्ही अहवाल मागितलं आहे. ते अहवाल आता येणार आहे. आणि दुसरं असं आहे की आपण बघा की दुसरा जे दिल्लीमध्ये बघा, दिल्ली ट्रान्सपोर्ट, बँगलोर ट्रान्सपोर्ट, त्याला राज्य सरकार आणि महानगरपालिकाचे त्याला मतदान त्या मदत करतात, वारंवार मदत करतात. आणि असं आहे की आमचे जे अर्थसंकल्प आहे ते महानगरपालिकामध्ये पास होत आहे. तर आम्ही महानगरपालिकाचे वेगळं नाही, आम्ही आणि महानगरपालिका एक आहे. तर महानगरपालिकाचं कर्तव्य आहे की ट्रान्सपोर्ट डिव्हिजनला कसं वाचवायचं आहे, त्याला अनुदान द्यायला पाहिजे. आज महानगरपालिका आपण हा पेपरमध्ये वाचला 61,000 crores बँकात फिक्स्ड डिपॉझिट आहे. फिक्स्ड डिपॉझिट 4,500 crore त्या जे व्याज आहे, त्याला बँकात जे व्याज आहे 4,500 crores मिळत आहे. तर तुम्ही 500 कोटी द्या ना BSTला, कशासाठी देत नाही? आपण 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 राज्य शासनाची भूमिका काय असेल, मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय असेल, सुनील गणाचार्य? नाही, मुंबई महापालिकेचं आम्ही एक अंग आहोत, त्यामुळे याच्यावरती मुंबई महापालिकेनेच खरं म्हणजे प्रथम लक्ष दिलं पाहिजे. मुंबई महापालिकेला एकही सूट ही BSTला देत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की जे वीज पुरवठा विभागासाठी आम्ही जे चर घेतो रस्त्यावरती, ट्रेंचेस घेतो, त्या ट्रेंचेसचे सुद्धा पैसे हे BSTकडून इतर कमर्शियल ऑर्गनायझेशनप्रमाणे घेतात, त्याप्रमाणे घेतले जातात. सगळा प्रॉपर्टी टॅक्ससुद्धा आमच्याकडून तेवढाच घेतला जातो. कुठलाही टोल टॅक्स आम्हाला माफ नाही, अर्थात तो राज्य सरकारकडे आहे, त्यांच्याशी त्याबद्दल चर्चा आहे, परंतु ती रक्कम फार कमी आहे, 10-12 कोटी रुपयाची ती रक्कम आहे. परंतु याला जर खरोखरच मदत करायची असेल तर आमचं जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी BST करत असते, वर्षाला सुमारे 250-300 कोटी रुपयाची आर्थिक आम्ही त्याच्यावरती तरतूद करत असतो, पैसे नसताना सुद्धा कुठून तरी उपलब्ध करतो. 200 किंगलॉन गाड्या घेतल्यात, अशा प्रकारचे खर्चिक निर्णय तुमच्या मुळावर आले? निश्चित, किंगलॉन गाडी जी आपल्या ताफ्यामध्ये आली ती आम्हाला मुंबई शहरात व्यवस्थित चालवता आली नाही, त्याचं नियोजन नीट करता आलं नाही, त्याचा मेंटेनन्स नीट ठेवता आला नाही. आणि ती गाडी 19,000 रुपयाचा दिवसाला खर्च करते आणि निव्वळ 8,500-9,000 रुपये इतकंच उत्पन्न आणते. आणि आजच्या घडीला 140 किंगलॉन गाड्या ह्या बंद अवस्थेत डेपोमध्ये पडलेल्या आहेत. हा एक मोठा अनिल कोकिळ, तोट्यात चाललेले मार्ग बंद करायचं धाडस जर तुम्ही आता बेसला प्रॉफिटेबल हो करू शकलात तर संपूर्ण भारतामध्ये आपलं नाव जाईल अशी संधी आहे. परंतु तेच पुन्हा मी मिटिंगा घेणार आहे, मला सांगितलेलं आहे आमच्या अध्यक्षांनी, असं जर सांगत बसलात तर इतिहास तुम्हाला कधी माफ करणार नाही. अनिल कोकिळ, गुड टाइम, टफ टाइम फॉर यू, बट बेस्ट टाइम टू परफॉर्म. अनिल कोकिळ, तोट्यातले मार्ग बंद करणार का? अतिशय चांगलं प्रोत्साहन देत आहे साहेब, त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. परंतु काल सूत्र हातात घेतल्यानंतर, हॅलो बोला, काल सूत्र हातात घेतल्यानंतर मी जे पहिलं भाषण केलं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी देणार ह्याच्या बाबतीत मी निवेदन केलेलं आहे. आणि निवेदन केल्यानंतर काल संध्याकाळपासून मी स्वस्त बसलेलो नाही आहे. ह्याच्या संदर्भात ज्या उपाययोजना कराव्या लागतील, ज्या उपाययोजना करून तूट भरून काढण्यासाठी योजना कराव्या लागतील, किंबहुना प्रॉफिट वाढवणं किंवा कर्मचारी कपात असणं किंवा या संदर्भामध्ये सगळ्या युनियन एकत्र घेऊन, किंबहुना बेस्ट समिती सदस्यांना विश्वासात घेऊन, महानगरपालिकेचे जे आमचे पदाधिकारी आहेत, किंबहुना महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते यांच्याबरोबर एकत्र बसून ह्याच्यावरती काहीतरी निश्चित तोडगा काढणं माझी इच्छा आहे. आणि मला निश्चित वाटतंय, असं मला कॉन्फिडन्स आहे की या बाबतीमध्ये या येणाऱ्या आगामी काळामध्ये याच्यामध्ये निश्चित तोडगा निघेल. आणि BSTला अजूनही निश्चित तोडगा निघेल असं म्हणताय. मी निश्चित तोडगा काय असू शकतो याची दिशा, सुनील गणाचार्य, तुम्ही अनेक वर्ष त्याचे सदस्य आहात, अनिल कोकिळ यांनी काल चार्ज घेतलाय, तुम्ही त्यांना सहकार्य कराल अशी अपेक्षा फक्त व्यक्त करतो. कारण तुमच्यातले राजकीय संबंध किंवा काही असू देत, सवाल आहे तो 17 दिवस पगार न झालेल्या घरांचा. आणि त्याहीपेक्षा सुद्धा अशी घरं वाढत जाणार आहेत, याचं कारण तुमचा तोटा पुढच्या वर्षी काही कमी होणार नाही आहे. 2,561 कोटी रुपये तुमचा खर्च आहे आणि उत्पन्न 1,587 कोटी हे तुमचं यावेळचं बजेट आहे. पुढच्या वेळचं बजेट हे साधारणतः 3,000 कोटीचं आणि तुमचा खर्च जो असणार आहे, उत्पन्न जे असणार आहे, ते साधारणतः 1,200-1,250 कोटीचं असणार आहे. म्हणजे 1,800 कोटीपर्यंत तुमचा लॉस जाऊ शकतो आहे. मला सांगा तुम्ही कसं चालणार? 2 सोल्युशन्स, ओनली 2 सोल्युशन्स.
त्यापैकी एक सोल्युशनचा तुम्हीच मगाशी इथे उल्लेख केला, तो म्हणजे इथल्या व्यावसायिकरणाचा. बी एस टीकडे सुमारे 350 एकर जागा आहेत आणि स्वतःच्या हाऊसिंग कॉलनी आहेत, 5,000 त्यांचे स्टाफ क्वार्टर्स आहेत. त्यानंतरचे अनेक असे नियम आले की त्या नियमामुळे ह्या जागांचा आम्ही व्यावसायिकरित्या वापर करू शकतो. सुमारे 50% FSI आम्ही याच्यावरती वापरू शकतो, म्हणजे जवळजवळ 175 एकर लँडचा FSI आम्हाला मिळू शकतो. आणि माझ्या अंदाजाने ती मगाशी उल्लेख झाला प्राईस वॉटर अँड कुपर कंपनी ह्यांना आम्ही ते काम दिलेलं आहे की त्यांनी मुंबईमधल्या आमच्या ह्या जमिनींची काय किंमत होईल आणि याच्यातून आम्ही किती फंड उभार करू शकतो याविषयी त्यांनी आम्हाला अहवाल सादर करावा. मला अशी खात्री आहे की याच्यामधून सुमारे 10,000 कोटी रुपये BST उभे राहू शकतात. परंतु तिथपर्यंत तगायला आम्हाला जो ब्रीदिंग पिरियड हवा आहे तो ब्रीदिंग पिरियड ज्याला आपण ब्रिज फायनान्स म्हणतो त्याची तो आम्हाला महापालिकेने द्यावा अशी आमची त्यांना विनंती. रवी राजा, 1 मिनिट फॉर यू. काय सोल्युशन? सोल्युशन मी सांगितलं, इट इज कमर्शियलायझेशन ऑफ द प्लॉट्स अँड अदर थिंग दॅट द बेस्ट अंडरटेकिंग हॅज टू टेक सम ड्रास्टिक स्टेप. अँड थर्ड इज महानगरपालिका हॅज टू फंड. महानगरपालिकेने फंड केला पाहिजे, जागेचा कमर्शियल वापर झाला पाहिजे, परंतु खर्च कमी करण्याकरता तोट्यात चाललेले मार्ग आम्ही बंद करू किंवा कर्मचाऱ्यांकडून अधिक उत्पादन काढून घेऊ किंवा कर्मचाऱ्यांच्या संख्येविषयी आपण काही बोलत नाही आहात. निर्णय घेण्याकरता आपण तिघही जण कितपत उत्सुक आहात यावर शंका. अनिल कोकिळ यांच्या समोरचं काम हे कठीण याच्याकरता. प्रेक्षको, बेस्ट असूनही संकटात या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहिली. बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देता यावा हे आपलं प्रथम प्राधान्य असल्याचं बेस्टचे नवनियुक्त अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी यावेळी सांगितलं. याआधी बेस्ट समितीवर असलेल्या भाजपच्या अध्यक्षांनी बजेटमध्ये पगाराची तरतूद केली असती तरी वेळ आली नसती अशा शब्दात त्यांनी भाजपवर खापर फोडलं. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी नेमके काय उपाययोजना आखणार याचं उत्तर मात्र काही अनिल कोकिळ देऊ शकले नाही. बेस्टनं मंजूर केलेला बजेट हे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसेंनी फेटाळलं असं इतिहासात कधीच घडलं नव्हतं असं सांगत भाजपच्या सुनील गणाचार्य यांनी चेंडू पुन्हा शिवसेनेकडे टोलवला. शिवसेना आणि भाजप यांच्या अनागोंदी कारभारामुळेच बेस्ट तोट्यात आली याकडे काँग्रेसच्या रवी राजा यांनी लक्ष वेधलं. सर्वत्र परिवहन बेस्ट सेवा तोट्यात चाललेल्या आहेत. बेस्टला महानगरपालिकेनं अनुदान द्यायला हवं अशी मागणी राजा यांनी केली. एकमेकांवर दोषारोप करण्यातच शिवसेना भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी धन्यता मानली. बेस्टला संजीवनी देण्याकरता नेमकं काय करता येईल यासाठीच्या रामबाण सूचना काही ते मांडू शकले नाही. प्रेक्षको, एखाद्या उपक्रमाला कंपनीला तोटा होणं हा काही गुन्हा नाही आहे आणि जेव्हा ती अशी सार्वजनिक व्यवस्था असते तेव्हा तोटं अजिबात गुन्हा नाही. पण स्पर्धेला तोंड न देता येणं किंवा आल्या परिस्थितीला तोंड न देता येणं हा खरा गुन्हा आहे. या बाबतीत VSNL उदाहरण आपल्याला देता येईल. VSNL ही सरकारी कंपनी 2002 टाटाने ती विकत घेतली आणि बघता बघता टाटा कम्युनिकेशन्स या नावानं ती फायदा कमावू लागली. आता बेस्टचं तातडीने खाजगीकरण करण्याची काही गरज नाही आहे, पण बेस्टही नफ्यात येऊ शकते ही मानसिकता कर्मचाऱ्यांपासून ते उच्च अधिकाऱ्यांपर्यंत रुजवण्याची गरज आहे ती वर्क कल्चर बदलण्याची. त्यासाठी अर्थात कठोर आर्थिक उपाय आखावे लागतील. निव्वळ कणव आलेलं नेतृत्व आणि राजकीय पाठिंबा याच्याने भागणार नाही आहे. गरज आहे ती कणखर नेतृत्वाची. रंगरंगोटी करून मलमपट्टी करून आता भागणार नाही आहे. बेस्टच्या अनावश्यक खर्चात कपात करावीच लागेल. कोणाला तरी खुश करण्यासाठी सुरू केलेले तोट्यातले मार्ग तातडीनं बंद करावे लागतील. वेळप्रसंगी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा कटू निर्णय घ्यावा लागेल, अर्थात त्यांची काळजी घेऊन. कुरघोडीचं राजकारण करत बसण्यापेक्षा मुंबईकरांच्या हितासाठी अत्यंत व्यावसायिक दृष्टीनं बेस्टचा कारभार चालवावा लागेल, तरच बेस्टची सेवा खऱ्या अर्थानं पुन्हा बेस्ट होईल. अनिल कोकिळ, आज तुम्ही कारकिर्द चालू करताय, तुमची कारकिर्द बेस्टसाठी नवसंजीवनी ठरो याच शुभेच्छा. आणि त्यासाठी तुम्हाला रवी राजा आणि सुनील गणाचार्य यांचं सहकार्य लाभो एवढी फक्त अपेक्षा व्यक्त करू शकतो. ते मिळेल की नाही याची खात्री देऊ शकत नाही. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास. रहा एक पाऊल पुढे.